गटाच्या याचिकेवर 1 ऑगस्टला सुनावणी होणार. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेवर आयोगाला कोणतीही सुनावणी घेण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचं मान्य केलंय. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने ते निवडणूक आयोगाकडे जाऊन हे प्रकरण निष्फळ बनवण्याचा प्रयत्न करतायत असं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्या खंडपीठासमोर आज झालेल्या प्राथमिक सुनावणीत सांगितलंय. जनतेच्या कोर्टात फैसला होऊ द्या, माझी तयारी आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतलीय. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झालाय. आता निवडणुका घ्या, महाविकास आघाडी काढून आम्ही चूक केली असेल तर लोक आम्हाला नाकारतील आणि जर भाजपने चूक केली असेल तर लोक त्यांना घरी बसवतील. जनतेच्या कोर्टात फैसला होऊ द्या, माझी तयारी, असं आवाहन त्यांनी दिलंय. सोनिया गांधींची पुन्हा ईडीकडून चौकशी. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून दुसऱ्या फेरीत चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आजही काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत मोर्चा काढून धरणे आंदोलन केलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी विजय चौकात रस्त्यावर धरणे धरून बसले होते तर पक्षाच्या अनेक खासदारांना संसदेपासून निषेध मोर्चानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेसच्या सर्व खासदारांना विजय चौकात थांबवून राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा काढण्यापासून रोखण्यात आले. राजकीय पक्षांची मोफतगिरी सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर. निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांकडून विविध बाबी मोफत दिल्या जाण्याच्या घोषणा केल्या जातात, त्याला आता लगाम बसण्याची शक्यता आहे. त्याचे कारण सर्वोच्च न्यायालयाने या मोफतगिरीवर उपाय करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. मंकीपॉक्स लसीला मंजुरी. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी डेन्मार्कच्या बवेरियन नॉर्डिक या बायोटेक्नॉलॉजी कंपनीने तयार केलेल्या लसीला बाजारात आणण्यास युरोपियन आयोगाने परवानगी दिली आहे. युरोपीय औषध एजन्सीने केलेल्या शिफारसीनुसार ही परवानगी देण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. भाजप नेत्यांचे जम्मू काश्मीरातील सरकारी निवासांमध्ये बेकायदा वास्तव्य, आपचा आरोप. जम्मू काश्मीर विधानसभा 2018 विसर्जित होऊनही अद्यापपर्यंत अनेक भाजप नेते तेथील सरकारी बंगल्यातच राहत असून राज्याच्या राज्यपालांनी त्यांना तेथे विना मोबदला राहू दिलाय असा आरोप ज्येष्ठ आप नेते आणि माजी मंत्री हर्षदेव सिंह यांनी केलाय. भारत पाकिस्तान बांगलादेश एक होऊ शकतं, मनोहर खट्टर. देशाच्या फाळणीची घटना वेदनादायी होती आणि आजही त्याची दाहकता जाणवते. मात्र जर 1991 बर्लिनची भिंत पाडून पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र येऊ शकतात तर भारत पाकिस्तान आणि बांगलादेशही एक होऊ शकतात असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलंय. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भाजपचा ताबा. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असून भाजप खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी 3 जणांनी अर्ज केले होते परंतु काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने रामदास तडस बिनविरोध निवडून आलेत. यामुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या परिषदेवर भाजपने ताबा मिळवलाय. भारताला मोठा धक्का, दुखापतीमुळे गोल्डन बॉय नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची पॅराटेबल महिला टेनिसपटू भाविना पटेल ही पदकाची दावेदार मानली जाते. या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याबाबत तिने आत्मविश्वास व्यक्त केलाय. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय पॅराटेबल टेनिस पथक रविवारी बर्मिंगहॅममध्ये दाखल झालंय. राजपक्षे सिंगापूरवरून श्रीलंकेत परतणार. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे जरी सध्या सिंगापूरमध्ये असले तरी ते तिथे लपून बसले नाहीयेत आणि लवकरच ते श्रीलंकेत परत येणार आहेत. श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाचे सचिव बंदुला गुणवर्धना यांनी आज ही माहिती दिली आहे. श्रीलंकेत आर्थिक गैरनियोजन आणि प्रचंड महागाईच्या विरोधात 9 जुलै रोजी नागरिकांचा मोठा उठाव झाला होता. त्यानंतर गोटाबाया राजपक्षे अगोदर मालदीवला आणि नंतर सिंगापूरला पळून गेले होते.